एप्रिल मे महिन्यात पाथर्डी तसेच तालुक्यातील गावात करवंद विक्रीसाठी येणाऱ्या महिला दिसेना यंदा दुरापास्त झाल्या आहेत. डोंगराची काळी मैना यंदाच्या दुष्काळामुळे दिसेनाशी झाली आहे. यामुळे याचा तीव्र फटका करवंद विक्रेत्यांना देखील बसला आहे. उन्हाळी हंगामात राणावणात येणाऱ्या फळांची मेजवानी काही औरच असते. काही फळे तर ऐन उन्हाळ्यात डोंगराच्या कडेकपरीला बहरलेली असतात. त्यापैकी चवीने आंबट गोड, आतून गुलाबी आणि बाहेरून काळ्या कुट्ट रंगाचे, आकाराने छोटे असणाऱ्या काटेरी जाळीमध्ये पिकवणाऱ्या करवंदाची गोडी चाखण्याची लहानपणापासून सवय लागली आहे. परंतु आता या डोंगराच्या काळ्या मैनेला यंदा दुष्काळाचा तीव्र फटका बसल्याने उत्पादन घटलं आहे. पाथर्डी तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागातील तसेच आष्टी तालुक्यातील डोंगर रांगात मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या आढळतात. प्रामुख्याने डोंगर कपारीला उगवणारी करवंद ही काटेरी वनस्पती आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिना हा करवंदाचा हंगाम समजला जातो. मोसमी पावसाच्या आगमनानंतर करवंदे गळून जातात. परंतु गेल्या 1.5 वर्षांपासून या परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने आणि अतिउष्णतेमुळे करवंदाच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात जळून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात करवंदाची फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. करवंदामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचा विकारांवर तसेच मधुमेहांसाठी ते फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. सायट्रिक ॲसिडच्या मुबलक प्रमाणामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंदे खाणे फायदेशीर ठरते. परंतु यंदा भयंकर दुष्काळाचा फटका डोंगराच्या काळेमणीला पर्यायाने करवंदाच्या खवयांना बसला आहे. त्यामुळे या भागातील स्थानिक लोकांच्या रोजगारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी. Atri Patil Public School, run by Chandraban Atri Patil Gram Navodaya Trust, is located on Vadgaon Gupta Road in Savidi area. It is one of the oldest leading and renowned school with a glorious tradition of 32 years. There are separate hostels for boys and girls with modern facilities and a well-balanced and nutritious diet for boarders. The school is well-equipped with a computer laboratory with 60 computers and high-speed broadband and Wi-Fi facilities. An audiovisual lab, English language lab, spacious chemistry, physics, biology labs and an enriched library with 10,000 books. The students learn French as a foreign language. The special attraction is the NCC JD Army Wing, Scouts and Guides. The school provides an excellent infrastructure and gives an exposure to 25 Indian and foreign games taught under the guidance of expert and trained coaches with special facility of swimming and horse riding. Admissions are open now and I urge you to reserve your seats and provide an excellent opportunity and education to your child. Help him to face challenges and build up a bright future. Hurry up, seats limited.